पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। दोन हजाराच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा अभ्यास होणं गरजेचं, आरबीआयनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं पाहिजे, आदित्य ठाकरे यांचं मत। 2000 नोट घेऊन पेट्रोल भरण्यासाठी ठाणेकरांची पेट्रोल पंपावर गर्दी, बँकेत नोटा बदलून घेण्याऐवजी नोटा पेट्रोल पंपावर खपवण्यावर लोकांचा भर। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईच्या दौऱ्यावर, कोश्यारी यांनी घेतली मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट। ज्या उमेदवारांना तांत्रिक अडचण आली फक्त त्यांचीच फेरपरीक्षा घ्या, सरसकट सगळ्यांची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका, नाना पटोले यांची मागणी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर, भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये संघ शिक्षा वर्गात करणार मार्गदर्शन। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्यामकांत सोनावणे यांची निवड, तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील निवडले गेले। इंदापूर बाजार समितीच्या सभापतीपदी विलास माने यांची बिनविरोध निवड, उपसभापतीपदी रोहित मोहोळकर यांची वर्णी, निकालानंतर कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विधी विषयाचा पेपर फुटला, एका विद्यार्थ्यानं व्हॉट्सअपवरून बाहेरच्या एका व्यक्तीला पेपर शेअर केल्याची माहिती। पिंपरी चिंचवडमधील पीव्हीआर सिनेमागृहाच्या अग्निशमन परवाना 2022 संपला, परवान्याची मुदत संपल्यानंतरही चित्रपटगृह सुरू असल्यानं नागरिकांच्या जीवाशी खेळ। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्याकडून रास्ता रोको, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी। पंढरपूर पुणे पालखी महामार्गावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको, खासगी दूध संघांकडून दरात कपात केल्याच्या विरोधात आंदोलन। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार बंगळुरूतल्या विधानसौधमध्ये दाखल, शपथविधी सोहळ्याच्या नंतर पहिल्यांदाच विधानसौधमध्ये प्रवेश। कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन पुढच्या आठवड्यात, सोमवार ते बुधवार चालणाऱ्या नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन। बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या 4 वर्षांपासून होम प्लॅटफॉर्मचं काम संथ गतीनं, आता बांधलेला प्लॅटफॉर्म तोडून नव्यानं उभारणार। मुंबई गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून दया नायक यांनी स्वीकारला पदभार, एटीएसमध्ये 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर क्राईम ब्रँचमध्ये रुजू। डोंबिवलीत विक्रीसाठी आणलेल्या पिस्तूलसह दोघांना अटक, मानपाडा पोलिसांच्याकडून आरोपींची कसून चौकशी सुरू। द्वारका जिल्ह्यातील ओखा इथे नॅशनल अकॅडमी ऑफ पोस्टल पोलिसिंगच्या कॅम्पसची पायाभरणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन।
पंतप्रधान मोदींनी घेतली युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट. हिरोशिमा इथे G7 शिखर परिषदेच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआयकडून 5 तास चौकशी. उद्या पुन्हा चौकशी होण्याची शक्यता. गोपीनाथ मुंडे असते तर भाजप शिवसेनेची युती तुटली नसती. बीडमध्ये संजय राऊत यांच्याकडून गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा. मागच्या 2.5 वर्षात राज्यात प्रगतीला खेळ. देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर घणाघात. सत्तेसाठी मित्रपक्षाकडून धोका झाला. फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्ला. दोन 2000 नोटबंदीमुळे फेक नोटांना आळा. देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. तर काळा पैसा जमवणाऱ्यांना दिला इशारा. पुण्यात 20 जूनला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा. तर मंगळवारी सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची दुसरी महत्वपूर्ण बैठक. वज्रमूठ सभांच्या बद्दल आगामी निवडणुकांचंही नियोजन होणार. मी काँग्रेसमध्येच राहणार. आशिष देशमुख यांचं स्पष्टीकरण. बावनकुळे फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण. फक्त नाश्त्यासाठी गेल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत DK शिवकुमार यांच्यासह 8 मंत्र्यांचा शपथविधी. अतिक्रमण विरोधी कारवाई पथकातील पोलीस कर्मचाऱ्याची फळ विक्रेत्या महिलेला बेदम मारहाण. मारहाणीत मनीषा शिळवणे जखमी. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्वाची बातमी. समीर वानखेडे यांची चौकशी काही वेळापूर्वी संपली आहे. एनसीबीचे अधिकारी असलेले समीर वानखेडे यांची चौकशी संपली असून उद्याला पुन्हा एकदा सीबीआय चौकशीसाठी त्यांना कार्यालयात येण्यासाठी सांगण्यात आलंय. याचाच अर्थ समीर वानखेडे यांची आज सीबीआय कार्यालयातली चौकशी पूर्ण झालेली नाही. समीर वानखेडे यांची चौकशी अपूर्ण असून आज सीबीआयकडून एकूण 5 तास चौकशी करण्यात आली. तिकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाई पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केल्याचं समोर आलंय. फळ विक्रेत्या महिलेला या महिला कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. यात मनीषा शिळवणे या जखमी झालेत. दरम्यान कारवाई का करताय असा प्रश्न विचारल्यानंतर मारहाण केल्याचं मनीषा शिळवणे यांचं म्हणणं आहे. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झालाय. इकडे संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. क्रांती चौकात एक दुचाकी वाहनधारकाला वाहतूक पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारलं. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या तरुणाची चूक फक्त सिग्नल जंप झाली. मग वाहतूक पोलिसाला मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न हा व्हिडिओ बघितल्यानंतर सहजपणे तुमच्या मनात येईल. संभाजीनगरमधला हा प्रकार आहे. क्रांती चौक हा अतिशय मोठा आणि महत्वाचा चौक आहे. इथे सिग्नल लावण्यात आलेला आहे. हा सिग्नल सुरू होता. लाल सिग्नल असताना एका वाहन चालकानं बाईक चालकानं हा सिग्नल जंप केला म्हणून वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवून नंतर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
फक्त सिग्नल जम्प केला म्हणून इतकी मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस खातं काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात असते तर आज शिवसेना भाजपची युती तुटली नसती अशा प्रकारचं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. राऊत यांनी बीड जिल्ह्याच्या परळी इथे गोपीनाथ गडावर जात गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक आठवणींनाही उजाळा दिला. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवावा असं म्हणत त्यांनी भाजपवर मात्र जोरदार टीका केली. ठाकरे परिवाराशी त्याचे फार जवळचे संबंध होते मुंडे साहेबांचे. आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन रक्ताचे भाऊ आहेत अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्यानंतर सगळीच नाती तुटली म्हणून त्यांची आठवण येते की ते असते तर कदाचित नाती तुटली नसती. पण दोन भाजपामधला फरक काय म्हणजे एक भाजप तुम्ही बघितली जी मुंडे साहेबांची भाजप होती आज दुसरी भाजप आहे ज्याबद्दल आपण रोज बोलतो. आता ते भारतीय जनता पक्ष जो आम्ही पाहिला महाराष्ट्रातला आणि देशातला तो आज आम्हाला दिसतच नाही ना. आम्ही केंद्रामध्ये अटलजींचा अडवाणींचा भारतीय जनता पक्ष पाहिला. त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही गोपीनाथराव मुंडे यांनी नेतृत्व केलेला भारतीय जनता पक्ष पाहिला. फरक तर आहेच. मात्र मुंडेंचे वारसदार नेमके तो जो वारसा आहे तो कायम ठेवतात का मुंडेंचे वारसदार. एक लक्षात घ्या की वारसा असतो पण त्या नेतृत्वाची बरोबरी कोणी करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे एकच व्यक्तिमत्व आहे किंवा अन्य तुम्ही अटल बिहारी वाजपेयी तसं गोपीनाथराव मुंडेंची बरोबरी कोणीच करू शकत नाही. तिकडे सर्वोच्च न्यायालयाच्या सत्ता संघर्षावरच्या निकालानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय. शुक्रवारी विदर्भ दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दिल्लीचा दौरा केला. या दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांसोबत मंत्रिमंडळाच्या विषयावर चर्चा केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या बैठकीनंतर फडणवीस मध्यरात्री नागपुरात परतलेत अशी माहितीसुद्धा न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार आणि कोणाच्या पदरी निराशा पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मी कुठे जातो मी काय जातो याचा एवढा तुम्ही तपशील ठेवत नका जाऊ. माझे काही कामं असतात ती मी करत असतो. सूचक आणि महत्त्वाचं उत्तर. तिकडे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय आणि त्याचं कारणही तसंच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशिष देशमुख यांची भेट घेतली. आशिष देशमुख यांच्या सिल्व्हर लाईन निवासस्थानी सुमारे तासभर हे दोघेही उपस्थित होते. काँग्रेसमधून निलंबित झालेल्या आशिष देशमुख यांना आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून भाजपचं तिकीट मिळणार का याची चर्चा आता रंगू लागली. आशिष देशमुख यांनी मात्र ही राजकीय भेट नसल्याचं सांगत फडणवीस आणि अमित शाह यांच्या कामाचं मात्र कौतुक केलं. काँग्रेस नेते आशिष देशमुख आपल्या सोबत आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. खरं तर आपण काँग्रेसचे नेते आहात आणि भाजप प्रदेशाध्यक्षांना भेटायला आलेला. या सगळ्या भेटीचा राजकीय अर्थ काय काढायचा? नाही, राजकीय अर्थ काढण्याची मुळीच गरज नाही. नागपूर जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरत असताना जे संबंध अतिशय जवळचे होतात त्यापैकी एक आमचे आणि बावनकुळे साहेबांचे संबंध आहे. ते आणि आम्ही आमदार असताना ते मंत्री असताना एक घरोबा त्यानिमित्ताने निर्माण झाला आणि आज घरी त्यांनी नाश्ता घेण्यासाठी बोलवला आहे आणि नाश्त्याचा काय तो आस्वाद घेण्यासाठी आशिष देशमुख इथे त्यांच्या घरी आला आहे. या पलीकडे याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मागच्या वेळेस देखील 2019 सन्माननीय आशिष देशमुखांनी बऱ्याच दिवसापासून मला नाश्त्याला बोलवलं होतं त्यामुळे त्यांच्याकडे नाश्ता करायला गेलो होतो. गप्पा मारल्या, चर्चा झाली, लगेच पूर्ण शेवटच्या निष्कर्षाला पोहोचण्याचं कारण नाही आहे. सुरुवात म्हणता येईल ही निष्कर्ष नाही. आज तर आम्ही नाश्त्यावर चर्चा केलेली आहे त्यामुळे नागपूरचा डोसा चांगला का मुंबईचा डोसा चांगला वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा आमची झाली आहे त्यामुळे तुम्ही अगदी टोक काढू नका. महाविकास आघाडीची वज्रमूठ पुन्हा एकदा सुरू होते. वज्रमूठ सभा या महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू होत आहेत. पुण्यामध्ये 20 जूनला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी येत्या 2 दिवसात
सभेचं स्थळ सुद्धा निश्चित होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. याआधी 14 मे रोजी ही सभा होणार होती, मात्र उष्माघातामुळे सगळीकडे उन्हाळा जबरदस्त असल्यामुळे ही सभा त्यावेळेला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पक्ष नेतृत्वाने माननीय अजितदादा पवार असतील, माननीय जयंतरावजी पाटील असतील, माननीय नानासाहेब पटेल यांनी जूनमध्ये पुण्यातील सभा होईल अशा प्रकारचं सूतोवाच केलेलं आहे. पुण्यातल्या त्या संदर्भामध्ये जागेंची पाहणी, कुठं इनडोअर होऊ शकतं किंवा कुठं बाकीच्या ठिकाणी पत्रे लावून बंदिस्त ठिकाणी सभा होऊ शकते अशा प्रकारच्या सूचना मला केलेल्या आहेत. तशा प्रकारचा एकूण अहवाल येणाऱ्या 2 दिवसांमध्ये मी आदरणीय अजितदादा आणि आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्याकडे सोपवत आहे. मला खात्री की साधारणतः 20 जूनच्या आसपास अशा प्रकारची सभा होऊ शकेल. भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून देखील त्यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरलंय. 96 जागा प्रत्येक पक्ष लढणार आहे यावरून उद्धव ठाकरे नाराज असल्याचं राणे म्हणाले. 2019 मध्ये 122 जागा लढून 54 जागांवर विजय मिळवता आला. आता 96 जागा लढल्यानंतर 20 जागा तरी येणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या सरकारच्या काळात त्यांनी अपक्षांना मंत्रीपद दिलं होतं, यासाठी त्यांना किती खोके मिळाले हेही ठाकरे यांनी सांगावं असं नितेश राणे म्हणाले. लोकसभेमध्ये जसे समान जागा लढवायच्या तशा विधानसभेसाठी तिन्ही पक्षांनी 96 जागा लढवायच्या अशी चर्चा त्या बैठकीमध्ये सिल्वर ओकच्या बैठकीमध्ये झाली. त्याच्यावर उद्धवजी नाराज पण झाले की नाही मला हे मान्य नाही. 19 ला युती केली तेव्हा भारतीय जनता पक्षाने 164 लढले आणि तुम्ही 122 लढलेला. 122 लढून 54 आणि मग 96 लढून तुम्ही 20 तरी पुढे जाणार आहेत का? 2019 नंतर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या कोट्यातून जे मंत्री झाले, जे काही अपक्षांना ह्यांनी मंत्री बनवलं, त्यांच्यासाठी किती मोजले, किती खोके मातोश्रीवर पोचवले गेले ह्याहीबद्दल थोडी माहिती दिली पाहिजे. तुझा मालक काय मंत्रीपद काय निष्ठेवर देतो का? खोके पोचवल्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला एक कोणाला मंत्री बनवलं जातं का? त्यामुळे आक्रमक पवित्रा राणे यांचा. माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आमने सामने उभे ठाकलेत. राज्य सरकारच्या विरोधात जनमत आहे असं वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या, तिथे निवडणूक घेऊ, ठरवू काय होतं ते, असं आव्हान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय. तर आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारलं असून मी राजीनामा देतो पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभं करा असं प्रति आव्हान त्यांनी मुनगंटीवार यांना दिलंय. पोपट पुण्याचा मेला याची जर परीक्षा घ्यायची असेल, चाचणी घ्यायची असेल तर आधी आदित्य ठाकरेंनी वरळीतनं राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक घ्यावी असं सुधीर मुनगंटीवार भाजपाचे मंत्री म्हणतात. ठीक आहे, ते जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करत असतील आता देतो, चला तयारी आहे. पण मुळात काय आहे की त्यांचं पण कोणी या सरकारमध्ये ऐकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. याच सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सुद्धा उडी घेतली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकरता एक ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय, अदू बाळ, तुझ्या जन्माच्या आधीपासून शिंदेसाहेब राजकारणात आहेत, वरळीतून तुम्ही कसं तरी निवडून आलात हे सगळ्यांना माहिती आहे. विक्रम, तुमच्याच नावावर आहे, फक्त यावेळी बाबांसारखा घाईत राजीनामा देऊ नका, नाहीतर ते पण गमवावून बसाल. यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर काही महत्वाच्या बातम्या. बहुतेक लोकांचं असं